नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण मिरची लावत असाल, टरबूज लावत असाल, टोमॅटो लावत असाल, भेंडी लावत असाल, किंवा कोणतंही फळपीक असो, भाजीपाला पीक असो, किंवा आपले फील्ड क्रॉप असो, तर मित्रांनो ह्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पांढरी माशीला कंट्रोल कसं करायचं याची माहिती घेतलेली, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थ्रिप्सला कंट्रोल कसं करायचं, थ्रिप्ससाठी टॉप 10 कीटकनाशक आपण बघणार आहेत. मित्रांनो, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जे कोणी नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी फार्मिंग लाईफ सागर राठोड या नावाने सर्च करा यूट्यूबला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, थ्रिप्सची आपण सगळ्यात अगोदर थोडक्यात माहिती बघूया. मित्रांनो, थ्रिप्सला मराठीमध्ये फुलकिडी असं म्हणतात. का म्हणतात त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की थ्रिप्सला फुलकिडी का म्हणतात. मित्रांनो, किंवा मी व्हिडिओच्या शेवटी त्याची तुम्हाला सांगेल की का म्हणतात. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण बघूया, जर आपल्या पिकावर थ्रिप्स पडला तर 60-70% एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जाते. मित्रांनो, मिरची असेल किंवा फळपीक असेल, कलिंगड असेल, तर मित्रांनो हे काय करतं, पाण्यात जातं आणि पाण्यात त्याला पुढे सोंड असते, थ्रिप्सला रस शोषण करतं आणि त्या ठिकाणी काय होतं, मग पानं प्रकाश संश्लेषणाची क्रिया थांबते आणि पानं अन्न तयार करत नाही, त्यामुळे ती पानाची वाटी होऊन जाते कपाशीमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे थ्रिप्स आपल्या पिकाला नुकसान करतं. मित्रांनो, आपण सुरुवातीला थ्रिप्सचं थोडक्यात जीवनचक्र बघून घेऊया की थ्रिप्स हा किती दिवस जगतो, झाडावर आला, मग पिकावर आला, किती दिवसानंतर तो मरण पावतो, किती अंडी घालतो तो. मित्रांनो, हा थ्रिप्स जवळपास 35-40 दिवस जगतो. जो अडल्ट थ्रिप्स आहे, म्हणजे जो मोठा उडतो, जो आपल्या डोळ्याने दिसतो, तो जवळपास 150-300 अंडी घालतो. मित्रांनो, तर त्या 300 अंडीतून पुन्हा 2-3 दिवसांनी पिलं बाहेर पडतात, तर अजून ते एकदम छोट्या अवस्थेत असतात. त्यानंतर ते 2-4 दिवसांनी अजून थोडे मोठे होतात आणि परत अजून 2-3 दिवसांनी ते थोडे मोठे होतात आणि पाण्यातली रस शोषण करायला रेडी होऊन जातात. तर मित्रांनो, या थ्रिप्सला आपल्याला मारलं कसं गेलं पाहिजे, याचा कंट्रोल कसं मिळवावं आपण, मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चांगलं आपल्याला कोणत्याही कंपनीचं स्टिकर वापरायचं. त्यात एक बॅलेस्टिक नावाचं स्टिकर खूप चांगलं आहे, पीएच मेंटेन करतं पाण्याचं आणि सिलिकॉन बेस पण आहे. तर त्यासोबत आपल्याला एक नियमोल वापरायचं आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला मी टॉप 10 एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे कीटकनाशक सांगतो, ते आपल्याला थ्रिपसाठी वापरायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला येतं एक्सपोनस. मित्रांनो, हे BASF आहे. त्यानंतर येतं अल्टीमेर. मित्रांनो, हे जीवॅग्रोचं आहे. त्यानंतर येतं ब्रोफाया. मित्रांनो, हे PI इंडस्ट्रीचं आहे. आणि या तिघांचं प्रमाण आपण 5-5 ml वापरू शकतो मित्रांनो, आणि एक्सपोनसचं प्रमाण हे 2.5 ml आपण वापरू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पोलीस आहे, फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोपीड 40%, हे आपण जवळपास 10 ग्रॅम वापरू शकतो. त्यानंतर आपण डेलिगेट सुद्धा आपल्याला ऑप्शन आहे, हे 9-10 ग्रॅम आपण प्रतिपंपाला वापरू शकतो. ट्रेसर सुद्धा आपल्याला ऑप्शन आहे मित्रांनो. त्यानंतर ग्रासिया आहे, सिमोडिस आहे, हे आपल्याला आपण कीटकनाशक बघितले. मित्रांनो, हे जेवढे आपण बघितले ते ग्रुप 30 मधले, म्हणजे नवीन जनरेशनचे कीटकनाशक बघितले. थोडे महाग असतात पण याचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटतात. त्यानंतर आपण आता बायोकडे थोडं वळूया की बायो वापरून आपण याला कसं कंट्रोल करू. मित्रांनो, बायोमध्ये आपण BIO 303 वापरू शकतो. त्यानंतर एक्झाडोस वापरू शकतो किंवा आपण KB या कंपनीचं थ्रिप्स रेस हे वापरू शकतो आणि आपल्या पिकांवर येणाऱ्या थ्रिप्सला आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. मित्रांनो, अशाच प्रकारे मित्रांनो, शेतीविषयक नवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.